नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. गँगस्टर सुरेश पुजारीला भारतामध्ये आणलं गेलंय. त्याला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली. सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून भारतामध्ये आणलंय. ऑक्टोबरमध्ये सुरेश पुजारीला अटक केली होती आणि मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याला कारवाई करून फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आणि आता भारतामध्ये आणलं गेलंय. गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करून आता भारतामध्ये आणलं गेल्याची मोठी बातमी. आणि पूर्वीपासूनच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक गुन्हे ऑलरेडी सुरेश पुजारीवरती दाखल आहेत आणि फिलिपिन्समध्ये केलेली ही कारवाई, या संदर्भातली माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. अजित, गँगस्टर सुरेश पुजारीवर फिलिपिन्समध्ये झालेली कारवाई आणि भारतात आणलं गेलंय, काय आणखी सविस्तर माहिती? श्वेता, फिलिपिन्समध्ये एका प्रकरणामध्ये सुरेश पुजारी याला अटक करण्यात आली होती आणि ही अटक जी आहे त्यानंतर त्याच्यावरती जे खटला चालला, ही माहिती जी आहे ही इंटरपोल मार्फत मुंबई पोलिसांना मिळाली होती. कारण का तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता आणि फरार गुन्हेगार होता. ही माहिती मिळाल्यानंतर गेली साधारणपणे 2 महिने मुंबई पोलिसांची टीम जी आहे ही सुरेश पुजारीला भारतात आणण्याकरता, त्याचं प्रत्यार्पण करण्याकरता प्रयत्न करत होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्याला आज मुंबईत आणण्यात आलेला आहे. हा सुरेश पुजारी जो आहे हा फक्त ठाणे जिल्ह्यापुरता सीमित होता. ठाणे जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना आणि राजकीय नेत्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे हा त्याचा धंदा होता. फक्त एका केबल व्यावसायिकाची भर रस्त्यात हत्या करणं आणि त्यानंतर हा सुरेश पुजारी जो आहे तो रवी पुजारीचा भाऊ आहे म्हणून चर्चेमध्ये आला होता. पण सुरेश पुजारी याचे सर्वात जास्त किस्से जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल आहेत. कारण का याने जनाजना फोन केलेले आहे धमकी करता, तर सर्वांनी सुरेश पुजारीची अक्षरशः खिल्ली उडवलेली आहे, त्याला शिव्या घातलेल्या आहेत. त्यामुळे सुरेश पुजारी हा एक फक्त रवी पुजारी याचा भाऊ म्हणून स्वतःला डॉन त्या ठिकाणी स्वतःला म्हणत होता, पण फक्त एका व्यक्तीच्या हत्येनंतर तो चर्चेमध्ये आला होता. अशा पद्धतीचे 20 पेक्षा जास्त गुन्हे ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण फाउंडेशनमध्ये त्याच्यावरती दाखल आहेत. फक्त महत्वाचं म्हणजे की उल्हासनगरचा एक करारी नावाचा केवळ व्यावसायिक आहे, त्याच्या हत्येमध्ये हा चर्चेमध्ये आला होता आणि बऱ्याच लोकांना खंडणी करता धमकी देत होता. आणि आणखीन एक प्रकरण म्हणजे राष्ट्रवादीचे पप्पू कलानी, राष्ट्रवादीचे आमदार ऋतुधर आव्हाड यांना देखील याने धमकी दिलेली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना देखील धमकी दिलेली आहे. हे सर्व जे आहे फक्त धमकावणं, पण त्यातून काही निष्पन्न होत नव्हतं. पण वारंवार जे धमकी येत होत्या आणि उल्हासनगरमध्ये त्याचं संपूर्ण नेटवर्क होतं, त्याचा हब होता, तिथून तो सर्व मॅनेज करत होता. जी अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर राजकारण्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं हा उद्योग होता गँगस्टर सुरेश पुजारीचा आणि अनेक गुन्हे ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागामध्ये दाखल असताना फिलिपिन्समधून अटक करून त्याला आता भारतामध्ये आणण्यात आलंय. धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी आहे. मुंबई विमानतळावरील आरटीपीसीआर चाचणीचे दर कमी करण्यात आलेत. आरोग्य विभागाच्या नियंत्रण समितीनं हे दर निश्चित केलेत आणि मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीसाठी आता नव्यानं 1975 इतके रुपये आकारले जातील. याआधी याच आरटीपीसीआर टेस्टसाठी विमानतळावरती 4,500 रुपये आकारले जात होते. मुंबई विमानतळावरील आरटीपीसीआर टेस्टच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे आणि 4,500 रुपये आधी आकारले जायचे त्यावरून आता 1,975 रुपये इतके नवे दर लागू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किंवा देशांतर्गत प्रवासासाठी सुद्धा ज्यावेळेला विमानतळावरती कोणी प्रवासी येत असेल तेव्हा मुंबई विमानतळावरती सुद्धा त्या प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक होतं आणि या टेस्टसाठी प्रत्येक प्रवाशाकडून 4,500 रुपये घेतले जायचे. मात्र आता राज्य सरकारकडून हे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि हे दर आता 1,975 रुपये इतके असणार आहेत. पुढची बातमी आहे. बैलगाडा शर्यतीवरती सध्या बंदी आहे. या बंदीवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ही बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं याचिका केली आहे आणि राज्य सरकारच्या याचिकेवरती ही सुनावणी होणार आहे. बैलगाडा शर्यतीवरचं जे व्यसन आहे ते आज कोर्ट उठवणार की नाही हे आज कळेलच.
त्यामुळे सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष गेलंय। बैलगाडा शरीयत प्रेमींचं सुद्धा लक्ष आहे। बैलगाडा शरीयत बंदीवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होते। राज्यामध्ये बैलगाडा आणि बैलगाड्यांच्या बैलांच्या शरीयतीला बंदी आहे। बैलगाडा शरीयत सुरू करण्याची मागणी बैलगाडा शरीयत प्रेमींकडून वारंवार होतीये आणि मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शरीयतीवरती बंदी घातली होती। त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि महाराष्ट्र सरकारच्या या याचिकेवरती सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आणि याच संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं, खास करून ग्रामीण भागातल्या नागरिकांचं आणि बैलगाडा शरीयत प्रेमींचं लक्ष या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गोविंद, एकतर बैलगाडा शरीयत बंदी ही गेल्या कित्येक दिवसांपासून आहे आणि त्यामुळे जे या संदर्भातले किंवा बैलगाडा शरीयत प्रेमी आहेत ते इतके दिवस नाराज आहेत आणि त्यामुळे आज सुप्रीम कोर्टाकडनं काय निकाल येतो याकडे लक्ष आहेच, काय एकंदरीतच माहिती द्याल? श्वेता, खरं तर मी आत्ता एका गोठ्यावर उभा आहे आणि माझ्यासोबत या पंचकृषीतले तमाम बैलगाडा मालक, शेतकरी आणि शौकीन आहेत। 2011 जेव्हा प्राणीमित्र संघटनांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की बैलगाडा शर्यती दरम्यान या प्राण्यांचा छळ होतो, त्याचबरोबर वाघ, बैल, सिंह, अस्वल, माकड यांच्या खेळावर बंदी होतीच आणि त्याबरोबर गॅजेटमध्ये बैलाचाही सांड म्हणून समावेश केला गेला आणि त्यानंतर ही बंदी घातल्या गेली होती। राज्य सरकारने 2014 कायदा करून बंदी उठवण्यातही आली होती, मात्र त्यानंतरही पुन्हा एकदा प्राणीमित्र संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून पुन्हा बंदी घातल्या गेली होती 2017। तेव्हापासून ही बंदी कायम आहे। मागील 4 वर्षापासून जी सुनावणी रखडली होती, पुढे गेली होती, ती सुनावणी मागच्या 2 आठवड्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे आणि आता यावेळेस तरी या सुनावणीनंतर हा जो सगळा निर्णय आहे तो बैलगाडा मालकांच्या बाजूने लागेल असं या सगळ्यांना वाटतंय आणि त्यामुळे आता गावोगावी बैलगाडा सज्ज होताना दिसत आहेत। बैलगाडा शर्यतीचा ग्रामीण अर्थकारणाशी काय संबंध आहे हे आपण News18 लोकमतच्या मार्फत दाखवलेलं आहे, मात्र आता माझ्यासोबत जी सगळी बैलगाडा मालक आहेत त्यांना काय वाटतंय आजच्या सुनावणी दरम्यान? भाऊ, तुमच्याकडे लाखो रुपयांची बैल आहेत, 7 वर्षापासून हे सगळं बंद असल्यामुळे काय नेमका तोटा होतो आहे आणि काय अपेक्षा आहेत आता? सर, तसं पाहिलं तर आज बैलगाडा हे पूर्वजांपासून आमच्याकडं पिढ्यानपिढं चालू आहे। आज गेले 7 वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद आहे। आज ज्या लहान मुलांना आम्ही जे खायला घालत नाही ते आमच्या बैलांना खायला घालतो, म्हणजे अगदी पार त्यांना काजू बदाम सकट गावाचं पीठ असं पेंट असं सगळ्या गोष्टी खायला घालतो। आज लाखो रुपयाचे आमच्याकडे बैल आहे आणि असं असताना गेले 7 वर्षापासून आमची बैलांचं गाडा बंद आहे आणि पेटा संघटनेने जो आमच्या विरोधात जे याचिका दाखल केली तर त्यांनी पाहावं की आम्ही बैलांवरती काय अन्याय करतोय, त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहावं की खरोखर आम्ही त्याच्यावर अन्याय करतो। आम्ही आज आमच्या स्वतःच्या मुलाला पण मारत नाही तशा पद्धतीने त्या बैलांना पण मारत नाही, पण ह्यांनी विनाकारण कुठंतरी एक शेतकऱ्यांच्या जीवावर येऊन बेतलेलं आहे। असं असतं न्यायालयाच्या निदर्शनात सुद्धा हीच बाब आणून देण्यात आली होती। ज्येष्ठ विधिज्ञ मुकिल रोहितगी हे राज्य सरकारची बाजू मांडतायत आणि इतर राज्यामध्ये जर बैलांच्या खेळ प्रकारावर बंदी नाहीये तर मग एकट्या महाराष्ट्रातच हा छळ होतो का असा प्रश्न विचारला गेला, त्यावर आज पेटा म्हणणं मांडेल। ॲडव्होकेट अंतुरकर पेटाची बाजू मांडतायत, काय नेमकं तुम्हाला वाटतंय जे प्राणीमित्र संघटना आहेत त्यांना काय आवाहन कराल? प्राणीमित्र जे संघटना आहेत हे एसीमध्ये बसून काही समजा कुठल्या गोठ्यावरती नाही गेलेले किंवा आम्ही बैल कसं जोपासतो त्या पद्धतीने बी कधी पाहिलेलं नाही। आम्ही आमच्या पोटच्या मुलाप्रमाणे त्या बैलांचा सांभाळ करत असतो, पण त्यांनी कधीही असं कुठल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन किंवा काय कधीच पाहिलेलं नाही। तर आमचं एक म्हणणं आहे की त्यांनी विनाकारण विरोध न करता ही बैलगाडा शर्यत चालू करावी, जेणेकरून की बा गावच्या जत्रा समजा हौशे नवशे गवशे येऊन हे गावाला गाव पण येतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला या सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेऊयातच आणि मान्य हे या सगळ्या गोष्टी। आपण आता थेट नवी दिल्लीमध्ये जाऊयात, प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी तिथे आहेत। प्रशांत, आज होणाऱ्या सुनावणीबद्दल काय सांगाल?
महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज अत्यंत महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्राची अत्यंत परंपरा असलेली बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात एक सुनावणी आहे. जस्टिस खानविलकर जे आहे त्यांच्या खंडपीठापुढे, जस्टिस खानविलकर, जस्टिस रवी कुमार यांच्या या द्विसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. साधारणतः दुपारच्या वेळेस सुनावणी होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते, कारण की प्रथमतः सकाळी 11 वाजता OBC आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी आहे आणि त्यानंतर ही सुनावणी होईल. महाराष्ट्र सरकारने वारंवार या संदर्भात प्रतिज्ञापत्र दिलं आहे की तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ज्या धर्तीवरती जलीकट्टीला परवानगी देण्यात आली आहे, जलीकट्टू हा एक जो ज्यादा पारंपरिक खेळ आहे जो जनावरांसोबत असतो, तो पारंपरिक खेळाला परवानगी मिळाली. त्याच पद्धतीने बैलगाडा शर्यत देखील दिली आहे. ही देखील एक पारंपरा आहे, परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि परंपरा रोखण्यासंदर्भात कुठल्या प्रकारचे अधिकार आहे ते सुप्रीम कोर्टाला नसतात, कारण की राज्यघटनेचे स्पष्ट केले आहे की परंपरा जोपण्याचे अधिकार प्रत्येकाला आहेत. त्याच आधारावरती हे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की खिल्लारी जी जमात जी आहे, खिल्लारी जी जनावरांची जात असते, ज्याच्या आधारावर ज्याचा उपयोग या संपूर्ण शर्यतीमध्ये केला जातो, ही जमात देखील नष्ट होत आहे. आणि अशावेळी ही जर शर्यत सुरू राहिली आणि याच्यावर कुठल्या प्रकारच्या अत्याचार होत नाही, होत देखील नाही या संपूर्ण शर्यती दरम्यान, अशा प्रकारचा पूर्ण प्रतिज्ञापत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारचे वकील जे सचिन पाटील आहे त्यांच्या वतीने ही संपूर्ण याचिका मांडण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी जे आहेत ते बाजू लढवणार आहेत. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, कारण की हा परंपरात्मक खेळ आहे. अशावेळी आज सुप्रीम कोर्ट काय सांगतं आणि कशा कुठल्या अटींच्या आधारावरती बैल गाड्या शर्यतीला परवानगी मिळते हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि साधारणतः दुपारच्या वेळेस हा निकाल येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टुडिओ जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ज्यावेळेला दुपारी बैलगाडा शर्यत बंदीच्या संदर्भातल्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आपण नवी दिल्लीतून अपडेट घेऊच. मात्र आता पुन्हा आपण पिंपरी चिंचवडमध्ये जाऊयात, कारण तिथे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत आणि खास करून ग्रामीण भागातल्या या नागरिकांचं लक्ष आजच्या या सुनावणीकडे यासाठी लागलंय की ग्रामीण भागामध्ये हे जे काही बैलगाडा शर्यत आणि बैलांच्या शर्यती आहेत त्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात, त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेत होतो. गोविंद, अर्थात पेटा किंवा प्राणीमित्र संघटना ज्या आहेत त्यांच्या दोन महत्त्वाच्या मुद्दे होते. एक तर या शर्यती दरम्यान बैलांचा छळ होतो, तो दावा खोडण्याचा प्रयत्न बैलगाडा मालकांकडनं केला गेला, याचिकाकर्त्याकडनं केला गेला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणणं होतं प्राणीमित्र संघटनांचं की घोडा हा धावणारा प्राणी आहे, त्यांच्या शर्यती चालू शकतात, मात्र बैल त्याला दोन खुरं असतात आणि तो धावू शकत नाही. मात्र बैलगाडा संघटना जे आहेत किंवा याचिकाकर्ते आहेत त्यांनी हाही मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या रक्ताची, बैलाच्या रक्ताची तपासणी केली गेली. बैलाच्या रक्तामध्ये जो जीन्स आढळतो तोच घोड्याच्या रक्तामध्ये जो जीन्स आढळतो तोच जीन्स बैलांच्या रक्तामध्येही आढळला. ते रिपोर्ट सादर करण्यात आले आणि जर दोन खुराचा प्राणी धावू शकत नाही तर हरिण जो आहे त्याला दोन खुरं असतात असं बैलगाडा मालकांचं म्हणणं आहे. हे सगळे युक्तिवाद जे आहे ते न्यायालयामध्ये सादर केले गेले. आपण पुन्हा जाणून घेऊया की या सगळे युक्तिवाद होत असताना 7 वर्षापासून नेमकं काय नुकसान होत आहे आणि आता काय अपेक्षा आहेत? आता विषय असा आहे की या पेटा संस्थेने जे आत्तापर्यंत जे सगळे आरोप म्हणजे जे आरोप केलेत हे एकदम खोटे आहेत, हे एकदम खोटे आहेत. तुम्हाला सांगतो कसं आहे की त्यांनी कुठल्याही गोष्टीची शहानिशा केलेली नाही आहे, प्रत्यक्ष येऊन काय पाहिलेलं नाही आहे. आमच्या मित्रांनी आता राजू नेवाळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ACमध्ये बसून फक्त यांचे सगळे कागद रंगून तिथं त्यांनी ते मांडलेलं आहे, ते सगळं खोटं आहे. आणि असं जर झालं तुम्हाला सांगतो म्हणजे असं जर चाललं किंवा हे जर नाही आलं तर विषय असा की शेतकऱ्यांचा आज हिवाळ्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आम्ही आपण जे गोमाता 33 कोटी देव गाईला जे देव मानतो ती गाई नष्ट होईल, दुसरी गोष्ट याच्याबरोबर शेतकरी नष्ट होईल थोड्या दिवसांनी, हे जर असंच हे झालं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर बैलांचा छळ होतो म्हणून शर्यतीवर बंदी घातल्या गेली तर मागच्या 7 वर्षात 46% हे बैलांची संख्या राज्यातली घटली आहे. ही वाढायला पाहिजे होती, ती का वाढली नाही असाही प्रश्न बैलगाडा मालकांकडनं विचारला जातोय. काय म्हणणं आहे? ह्या सर्वस्वी याला केंद्र सरकार राज्य सरकार यांनी जबाबदार धरावं लागेल. पेटा संस्थेने हा विचार करायला पाहिजे होता की प्रत्येक प्राण्याला जीवित राहण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे हा जो खिलार बैल आहे हा खिलार बैल सुद्धा आमच्या महाराष्ट्राची शान आहे. ही महाराष्ट्राची शान जर राहिली नाही तर ते बैल हा विषयच राहू शकत नाही ना. पेटा संस्थेने त्याचा विचार करून आमच्या शेतकऱ्यांचा जीवाचा जीवलगाचा प्रश्न आहे जो बैलगाडा शर्यत त्याच्यावरती विचार करून तो विचार करावा. बाबा तुम्ही काय सांगाल, तुमचे बैल जोडी आपल्याकडे यायला
लहान मुलासारखी सांभाळावं लागते, पाहिजे ते खायला घालावं लागतं, आणि जर यांच्या यांचे नुकसान काय याच्यापासून ती दाखवा ना म्हणावा, आणि तुम्हाला पाहायचं असेल तर इथं या आणि का कशी जोपना करतात शेतकरी ते पहा, आणि मग टेऱ्या वाढवा का उगीच टेऱ्या वाढवीत राहता आणि विरोध करीत राहता म्हणावा तुम्ही, तुम्हाला काय नुकसान आहे का याची, नुकसान काय घेणारे काय करून घेतात आणि तुम्ही बसल्या जागेवर विरोध करीत राहतात कशा करताय? आता तरुण सुद्धा आहेत काय, मात्र आपण आधी फोनलाईन वरती आपल्या सोबत शिवाजीराव आढळराव पाटील जोडले गेलेत, ज्यांनी देखील या संदर्भात याचिका केलेली होती. पाटील जी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता बैलगाडा शर्यत बंदीवरच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते, तर आज काय अपेक्षा आहेत तुमच्या? खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून 2017 पासून महाराष्ट्र विधानसभेनं कायदा करून सुद्धा राष्ट्रपतीने आणि देशाच्या गृहमंत्र्याने त्याला संमती दिल्यानंतर सुद्धा बैलगाडा शर्यती अजूनही बंदच आहे, कारण पेटाच्या एका पदाधिकाऱ्याने त्याला आक्षेप घेतला. बाकी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कुणीही आक्षेप घेतला तरी तिथल्या हायकोर्टाने शर्यतीच्या बाजूने निकाल दिला, दुरुस्तीकडे शर्यतीच्या विरोधात निकाल दिलाय. त्यामुळं ही बाब सध्या सुप्रीम कोर्टाच्या फुल खंडपीठापुढे आहे, 5 जजच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहेत. दरम्यानच्या काळात राज्याच्या मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये अशी मागणी केली आहे की फुल कॉन्स्टिट्यूशन बेंचचा निर्णय होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जसं कर्नाटक आणि तामिळनाडूला शर्यतीला परवानगी आहे तशी आम्हाला द्या, जेव्हा खंडपीठाचा निर्णय लागेल तेव्हा आम्ही तो मान्य करू. त्या बेसिसवर आम्ही आता म्हणजे राज्य सरकारनं मागणी केली सुप्रीम कोर्टामध्ये, आमचं म्हणणं तरी आहे का आम्हाला अंतरिम दिलासा द्या. त्याच्यावर दोन सुनावण्या झाल्यात, मला अपेक्षा आहे एक तर 50-50 चान्सेस आहेत, सुप्रीम कोर्ट काय म्हणेल की बाबा हा जो 2017 निर्णय दिला हा 2 जजच्या बेंचनं दिलेला आहे आणि आता सुद्धा 2 जजचा बेंचच निर्णय देणार असेल तर अगोदर ज्या 2 बेंचनं दिला त्याच 2 बेंचनं त्यांच्या विरोधात निकाल देणं मला वाटत नाही कायदेशीर कसं बसेल ते, पण जरी बसलं तरी अंतरिम दिलासा मिळावा अशा प्रकारची अपेक्षा याच्यामध्ये आहे. आज जर नाही मिळाला तर मग कठीण आहे, कारण ही बाब सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. जोपर्यंत फुल कॉन्स्टिट्यूशन बेंच बसत नाही आणि फुल कॉन्स्टिट्यूशन बेंच बैलगाड्यासाठी बसण्यासाठी गेले 5-6 वर्ष आम्ही झगडतोय, त्याला अजून अपयश आलेलं आहे. बघूया आज काय होत आहे. मला खात्री आहे की मी तर स्वतः गेले 20 वर्ष ह्या बैलगाडाच्या संघर्षामध्ये 2 वेळा सुप्रीम कोर्टामध्ये बैलगाडा शर्यती चालू करून दिलेली जबाबदारी आली होती. ह्या वेळेला सुद्धा आम्ही सगळेजण अपेक्षा करतो. बाकी शेतकऱ्यांचं म्हणणं बरोबर आहे, आता जे काय बाबांनी बाकी लोकांनी म्हटलंय ते अतिशय रास्त आहे. ह्या वेळेला पेटानं आग्रही भूमिका धरू नये, कारण बैल आमची सांभाळ करतो आमची, आम्ही त्यांना काही काही बैलांचं एअर कंडिशन गोठे ठेवतो, गोठे जे आहेत त्याला एअर कंडिशन आहेत आणि आम्ही आमच्या पोटच्या मुलांना जेवढं देत नाही तेवढं बैलगाडा बैलांना आम्ही खाऊ घालतो, त्यामुळे पेटानी याच्यावर फारसा काही आक्षेप घेऊ नये अशी मी विनंती करतो. जी आढळराव पाटील जी, आणि आपण असं गृहित धरूया की आजही समजा या शेतकऱ्यांच्या किंवा तुमच्या बाजूने निकाल नाही आला तर मग तुमची भूमिका काय असेल? कारण ग्रामीण भागातल्या सगळ्याच तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींचं शेतकऱ्यांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलंय, त्यावरती अर्थकारण सुद्धा अवलंबून असतं आणि गेल्या 10 वर्षापासून जर या शर्यतींवरती बंदी आहे त्यामुळे जे नाराज शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? तशी बंदी 10 वर्षापासून नाही, 2007-2014 पासून आहे. यदा कदाचित आजचा निकाल जर बैलगाडा मालकांच्या विरोधात गेला तर त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. मी ह्यापूर्वी सुद्धा 3 वेळा रस्त्यावर उतरले, माझ्याकडे 4 केसेस माझ्यावर प्रलंबित आहेत कोर्टाच्या. रस्त्यावर आंदोलन केली, पुणे बंद केलं, हे केलं, त्याशिवाय मोठ्या स्वरूपामध्ये जनजागृती करून रस्त्यावर उतरल्याशिवाय याला पर्याय नाही आणि मला खात्री आहे अशी वेळ येऊ नये अशी सुप्रीम कोर्टाकडनं मला अपेक्षा आहे. जी बिलकुल, शिवाजीराव आढळराव पाटील जी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत. तर आज सुप्रीम कोर्टामधून या काय निर्णय येतो तो आधी पाहावा लागेल
आणि जर सकारात्मक निर्णय आला तर आनंदच आहे, मात्र जर नाही आला तर मात्र रस्त्यावरती उतरू, असा इशाराच एक प्रकारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेला आहे. आणि या सुनावणीकडे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीवरती जी बंदी आहे त्या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे. याच याचिकेवरती आज सुनावणी होतीय आणि या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं, नागरिकांचं, बैलगाडा प्रेमी बैलगाडा शर्यत प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. तर याच संदर्भात आपण काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी देखील सांगलीच्या झरे गावामध्ये सगळे निर्बंध जुगारून, सगळ्या बंदी जी काही महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतींवरती आहे ती जुगारून अगदी स्थानिक पोलिसांचं लक्ष चुकवून, म्हणजे त्यांना चकवा देत सुद्धा सांगलीच्या झरे गावामध्ये अशा बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलेलं होतं. आणि याच संदर्भात आपण त्यांच्याशीच थेट बोलूयात. गोपीचंद पडळकर आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेले आहेत. स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आत्ताच मी संदर्भ देत होते की काही दिवसांपूर्वी सांगलीच्या झरे गावामध्ये सगळी बंदी निर्बंध जुगारून तुम्ही या बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलेलं होतं हे सांगतानाच आता आज सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेवरती जी सुनावणी आहे, काय तुम्हाला अपेक्षा आहेत? नाही, आम्हाला अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडून हीच आहे की बैलगाडा शर्यत इतर राज्यामध्ये चालू आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये चालू झाल्या पाहिजेत. बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळं गोवंश संपण्याच्या मार्गावर आलेला आहे. निम्म्याच्या पेक्षा जास्त बैल, म्हणजे जेव्हा बैलगाडा शर्यत चालू होती आणि आता यामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त बैल कत्तलखान्याकडे गेलेली आहेत. त्यामुळं आज सुप्रीम कोर्टाकडून या बैलगाडा शर्यती चालू होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. जी, मात्र पेटाकडून याला जो काही विरोध होतोय त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याचा ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतोय? नाही, अर्थव्यवस्थेवरती प्रचंड मोठा परिणाम होतोय. बैलांच्या किमती ज्या लाखोच्या पटीमध्ये होत्या त्या आता हजारामध्ये आलेल्या आहेत आणि यात्रामध्ये बैलगाड्याची शर्यत ही प्रामुख्यानं खेळली जायची आणि त्या यात्रांमध्ये बैलगाड्यांच्या वरती अवलंबून बैलगाडी मालक असतील, शेतकरी असतील आणि बाकी छोटे मोठे दुकानदार असतील, त्यांचं सर्वांचा चरितार्थ हा बैलगाडीवरती अवलंबून आहे. त्यामुळं हजारो कुटुंबाच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बैलगाडा शर्यत चालू झाली तर अर्थकारणाला मोठी चालना ग्रामीण भागामध्ये मिळू शकते. बैलाचे दर चांगल्या पद्धतीनं वाढू शकतात. कत्तलखान्याकडे जी बैल जात आहेत ती थांबू शकतात. गोवंश जपला पाहिजे, वाढवला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे ही जबाबदारी सरकारची आहे आणि त्यासाठी आजचा निर्णय खूप महत्वाचा आहे. जी, काही दिवसांपूर्वी झरे गावामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलेलं होतं त्यानंतर आता आजचा निर्णय हा तुमच्या मनासारखा किंवा तुम्हाला हवा तसा नाही आला तर मग काय कराल तुम्ही? नाही, आम्हाला हे काय आहे, बैलगाडी शर्यत जर आज चालू झाली तर खूप चांगली गोष्ट आहे. जर नाही झाली तर परत आम्हाला या सर्व बैलगाडी मालकांना, शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावं लागेल लोकशाहीच्या माध्यमातून. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आणि म्हणून सारासार विचार करून सरकारनं व्यवस्थितपणे ठामपणे बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडावी आज हीच आमची अपेक्षा आहे. आणि जर तसं नाही झालं तर आम्ही परत लोकांना घेऊन रस्त्यावरती उतरू. जी, गोपीचंद पडळकर जी, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. त्यामुळे सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहेच आणि जर मनासारखा निर्णय नाही आला तर मात्र आंदोलन करण्याचा इशारा या नेत्यांकडून दिला जातोय. पाहूयात या संदर्भात काय निर्णय येतो. दुपारी या याचिकेवरती सुनावणी आहे. या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा. आणखी एक महत्वाची गोष्ट, घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.